मध हा पृथ्वीवर आढळणारा एकमेव असा पदार्थ आहे ज्याची रासायनिक रचना मानवी रक्ताशी जुळते. जर तुमच्या घरी मुलं असतील तर त्यांनी मधाचं सेवन केलंच पाहिजे. त्यांची बुद्धिमत्ता आणि सर्वांगीण विकासासाठी हे फारच उत्तम आहे. म्हणून रक्ताची रासायनिक क्रिया एका विशिष्ट प्रकारच्या संतुलनात ठेवणे, रक्त शुद्ध ठेवणे, ह्या गोष्टी अगदी सहज केल्या जाऊ शकतात. जर तुम्ही ते कच्चं घेतलं त्याचा एक प्रकारचा प्रभाव पडतो, जर ते कोमट पाण्यातून घेतलं तर त्याचा वेगळा प्रभाव पडतो. कर्नाटक राज्यात एक आदिवासी जमात आहे ज्यांना जैन कुरुबा म्हणतात, अर्थात मध गोळा करणारे मेंढपाळ. काही काळापूर्वी त्यांच्यासोबत राहण्याची मला संधी मिळाली होती. त्यांचा आहार म्हणजे सकाळी सर्वात प्रथम बांबूचा एवढा मोठा ग्लास भर बांबू शूट स्लाइस ऑफ लाइक दिस. मला वाटतं त्यात कमीत कमी पाऊंड लिटर मध भरेल, एवढं मध ते सकाळी पितात, एवढाच त्यांचा तो आहार असतो. तर सकाळी पाऊंड लिटर मध ते पितात आणि मग दिवसभर जंगलात हिंडतात. कमीत कमी 30 ते 40 किलोमीटर अंतर पायी चालतात आणि कमीत कमी 50-60 झाडं ते चढतात उतरतात, झाडावर चढणे उतरणे, आणि संध्याकाळपर्यंत काहीही खात नाहीत. आणि जसजसे ते मध काढत जातात हाताला चिकटलेलं मध ते चाटत असतात, म्हणजे एका दिवसात ते सुमारे 1 ते 1.5 लिटर मध पितात. आणि जेव्हा ते संध्याकाळी परततात तेव्हा ज्वारी, मक्का किंवा नाचणीची खिचडी खातात, पण त्यांचा मुख्य आहार आहे मध. आणि तुम्ही हे पाऊंड लिटर मध पिता आणि संपूर्ण दिवसभर अतिशय सक्रिय असता, पण मुळीच भूक लागत नाही आणि तरीही ताजेतवाने असता. त्यांचा मुख्य उदरनिर्वाह यावरच चालतो. त्यांना मध गोळा करणारे मेंढपाळ म्हणतात. मध ही तुम्ही सेवन करू शकणारी एक अतिशय सर्वोत्तम गोष्ट आहे. मानसिक संतुलन, शारीरिक स्वास्थ्य, ऊर्जा ह्या सगळ्या गोष्टी विलक्षणरित्या विकसित केल्या जाऊ शकतात फक्त दररोज मधाचं सेवन केल्यानं. मध हा पृथ्वीवर आढळणारा एकमेव असा पदार्थ आहे ज्याची रासायनिक रचना मानवी रक्ताशी जुळते. मधात जर थोडे बदल केले तर ते जवळपास रक्त बनतं. दररोज जर तुम्ही मध घेतलं तर तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने ते फार हितकारक ठरतं, विशेष करून असे लोक ज्यांना कफची समस्या आहे. तुमच्या हृदयासाठी ते अतिशय गुणकारी आहे, तुमच्या मेंदूसाठी ते उत्तम आहे, ते तुमचं मन सतर्क ठेवतं आणि अतिशय उत्साहवर्धक आहे. म्हणून रोज मधाचं सेवन केल्यानं फार फायदेशीर ठरतं, विशेष करून जर तुमच्या घरी मुलं असतील तर त्यांनी मधाचं सेवन केलंच पाहिजे. त्यांची बुद्धिमत्ता आणि सर्वांगीण विकासासाठी हे फारच उत्तम आहे. आणि त्यासोबत कोहळ्याचा रस, मध आणि कोहळ्याचा रस हे दोन्ही मुलांच्या विकासासाठी, खास करून त्यांची बुद्धिमत्ता उत्तमरित्या विकसित होण्यासाठी. जर मधाला तुम्ही उकळलं तर ते विषारी बनतं. मध कधीच उकळू नये. मला माहिती आहे लोक आजकाल मधाला बेकरीच्या वस्तूंमध्ये वापरतायत, उकळतायत, केक करताना घालतायत वगैरे, हे करणं चांगलं नव्हे. मधाचे काही भाग विषारी बनतात जर तुम्ही त्याला उकळलं तर. तुम्ही त्याला कोमट पाण्यात घालू शकता, उकळत्या पाण्यात घालू नये. जर तुम्ही त्याला गरम पाण्यात घातलं तर ते काही विशेष प्रकारचे एन्झाईम्स निर्माण करतात जे एक विशेष प्रकारे कार्य करतात, जे शरीराचं वजन कमी करतात. जर तुम्ही ते गार पाण्यात घातलं तर एका वेगळ्याच प्रकारे कार्य करतं आणि त्याप्रमाणे ते शरीराचं वजन वाढवतं. हे असं नाही की फक्त काही चमचे मध तुमचं वजन वाढवतायत. ते तुमच्या शरीरात एक अशा प्रकारची रासायनिक क्रिया घडवून आणतात जेणेकरून शरीराची आहार आत्मसात करण्याचा दर वाढतो, ज्यामुळे तुमचं वजन वाढू लागतं. तर मध हे तुमच्या शरीर यंत्रणेवर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव टाकतं. जर तुम्ही ते कच्चं घेतलं त्याचा एक प्रकारचा प्रभाव पडतो, जर ते कोमट पाण्यातून घेतलं तर त्याचा वेगळा प्रभाव पडतो, जर ते गरम पाण्यातून घेतलं तर त्याचा वेगळाच प्रभाव पडतो, असे वेगवेगळे प्रभाव पडतात. पण इथं आपल्याला ते कोमट पाण्यातून घ्यायचंय, कारण आपल्याला आपली शरीर यंत्रणा उघडी करायची आहे. फक्त आरोग्याच्या दृष्टीने तुमची शरीर यंत्रणा जर तुम्हाला उत्तम ठेवायची असेल, कुणाला अनेमिक अर्थात अशक्तपणातून सुटका हवी आहे. अनेमिया म्हणजे एका पातळीवर रक्तातील लोह फारच कमी झालेलं आहे, म्हणजे तुम्ही तुमचं लोखंड गमावलंय. ओके. तुम्ही तुमच्या शरीरातली ताकद गमावली.
तुम्हाला थकवा जाणवतो, काही न करता थकवा जाणवतो. कारण एकदा का रक्तातलं लोह प्रमाणापेक्षा कमी झालं की तुमच्या शरीराची ऑक्सिजन वहन करण्याची क्षमता कमी होते. म्हणजे याचा अर्थ तुमचं शरीर, तुमचं हृदय, तुमचा मेंदू ह्या सगळ्यांची कार्यक्षमता मंदावते, कारण तुमच्यात पुरेसा ऑक्सिजन नाहीये. याची खबरदारी म्हणून एक सोपा उपाय म्हणजे तुम्ही थोडंसं मध कोमट पाण्यातून घ्या दररोज on a daily basis. आणि तुम्ही पहाल हळूहळू तुमच्या रक्तातलं आरबीसीचं प्रमाण वाढू लागेल. जर शरीरात जास्त ऑक्सिजन असेल तर अचानकपणे तुम्हाला उत्साही वाटू लागतं, अचानकपणे सगळं काही सक्रिय होतं, शरीर ताजतवानं होतं, टवटवीत होतं, मृत पेशी वेगात बदलल्या जातात, शरीरात तुम्हाला जाणवणारी सुस्ती अतिशय कमी होते, तुमच्या मनात जाणवणारी सुस्ती सुद्धा कमी होते. तर मधाचं सेवन केल्यानं तुमच्या शरीरातल्या रक्तसंचारात एक निश्चित प्रकारचा समतोल निर्माण होतो, जे फार फार महत्वाचं आहे एका योग साधकासाठी. कारण योगात तुमचं शरीर तुम्ही एका विशिष्ट दिशेने वळवत आहात, म्हणून रक्ताची रासायनिक क्रिया एका विशिष्ट प्रकारच्या संतुलनात ठेवणे, रक्त शुद्ध ठेवणे, ह्या गोष्टी अगदी सहज केल्या जाऊ शकतात जर तुम्ही दररोज मधाचं सेवन केलं तर. आणि हे फार गरजेचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा जे योगाभ्यास करतात. त्याचबरोबर हळद सुद्धा त्याच प्रकारे प्रभावी आहे, ती सुद्धा रक्त शुद्ध ठेवते आणि तुमच्या ऊर्जेमध्ये एक प्रकारची कांती आणते. आणि हळद एक अशी गोष्ट आहे जी फक्त शरीरातच नव्हे तर तुमच्या ऊर्जेवर सुद्धा प्रभावीपणे कार्य करते. आणि हे मधाच्या संदर्भात हे खरं आहे की ते सुद्धा तुमच्या ऊर्जेवर प्रभाव टाकतं. मध तुम्हाला अधिक चैतन्यानं भरतं, हळद तुम्हाला निवांत करते आणि तुमच्यात सहजपणा बांधते. सकाळी जर तुम्ही थोडीशी हळद, कडुनिंब आणि मध घ्या तर हळद आणि कडुनिंब सोबत जर किंचित मध मिश्रित पाणी पिलं विथ अ माइल्डली लेस्ड हनी वॉटर, अगदी किंचित थोडस मध मिश्रित पाणी, ह्या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे अतिशय उत्तमरित्या शरीराचं शुद्धीकरण करतात, शरीर विस्तारतं. आणखीन एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही योग साधना करता तेव्हा स्नायूंमध्ये लवचिकता येते, शरीर विस्तारल्यामुळे स्नायू लवचिक बनतात आणि याचा परिणाम म्हणून तुमची शरीर यंत्रणा एक शक्तिशाली शक्यतेत उभारू शकता. शरीरात जर तुम्हाला एका उच्च पातळीची लवचिकता पाहिजे असेल तर एक गोष्ट म्हणजे शरीरातले पुष्कळ सारे विषारी तत्व बाहेर पडली पाहिजेत. जर तुम्ही फक्त पाणी किंवा पाणी आणि मध सेवन केलं तर ते तुम्हाला सक्रिय ठेवेल. जर तुम्ही हाडकुळे नाही आहात आणि थोडंफार वजन कमी झालं तरी काही समस्या होणार नसेल. जर तुम्ही मध घेतलं तर तुमचं वजन काही कमी होणार नाही. जर तुम्ही मध घेतलं किंवा 2-3 चमचे मध घेतलं तर तुमचं वजन घटणार नाही. जर तुम्ही हे 7-8 दिवस केलं तर तुम्ही पहाल प्रचंड प्रमाणात तुमच्या शरीरातून विषारी तत्व बाहेर पडतील. एवढं जर तुम्ही केलं तर तुम्ही पहाल तुमचं शरीर अतिशय लवचिक झालेलं असेल. माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही स्वतः प्रयोग करून पहा. तर मध एक अतिशय महत्वाची भूमिका बजावते. जे लोक योग साधना करतायत त्यांच्यासाठी मध सेवन फारच उत्तम.